खासगी रुग्णालय व मेडिकल स्टोअर्समध्ये वैद्यकीय डिप्लोमा डिग्रीधारकांनाच प्राधान्य द्या अशी मागणी मनसेने केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात खासगी रुग्णालय व मेडिकल स्टोअर्समध्ये फार्मसी डिप्लोमा डिग्रीधारक आहेत व नर्सेस म्हणून ज्या महिला काम करतात त्यांना नर्सिंगचा डिप्लोमा आवश्यक आहे. त्यांची नियुक्ती न करता खासगी रुग्णालयात व मेडिकल स्टोअर्समध्ये 10वी व 12वीचे शिक्षण घेतलेल्या मुलामुलींना नोकरीला ठेवल्या जात असल्यामुळे डॉक्टरांनी दिलेली औषधे समजत नसल्याने रुग्णांवर विपरीत परिणाम होत आहे. त्यातच खासगी रुग्णालयात ज्या नर्सेस किंवा वॉर्डबॉय म्हणून मुलांना ठेवण्यात येते त्यांचे शिक्षण अपुरे असल्यामुळे त्यांना कमी पगार देऊन त्यांचीही आर्थिक पिळवणूक होत असल्याचे अनेक उदाहरणातून समोर आले आहे. या सर्व प्रकारामुळे रुग्णांचे हाल होत असून त्यांच्या जीवाशी खासगी डॉक्टर खेळत आहे. त्यामुळे खासगी दवाखाने व मेडिकल स्टोअर्समध्ये नर्सिंग डिग्री डिप्लोमा व फार्मसीचे शिक्षण घेतलेल्या तरुणांना रोजगाराची संधी देण्यात यावी, अन्यथा मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेळवार यांच्या मार्गदर्शनात महिला जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदनातून दिलेला आहे. याप्रसंगी मनोज तांबेकर, मनसे जिल्हा सचिव अर्चना आमटे, शहर उपाध्यक्ष विमल लांडगे, शहर उपाध्यक्ष किशोर मडगुलवार, फिरोज शेख, कविता ठाकरे आदी मनसे सैनिकांची उपस्थिती होती. चंद्रपूर जिल्ह्यात पूर्ण जिल्ह्यात जे मेडिकल स्टोअर्स आहे आणि खाजगी हॉस्पिटल दवाखाने आहे तिथे जे डिप्लोमा डिग्री झालेलेच मुलं ठेवायला पाहिजे, कारण आरोग्याशी संघटित हे विषय आहे आणि तिथे डिप्लोमा डिग्री झालेले मुलं मुली न ठेवता ते 12वी 10वी झालेले मुलं ठेवतात, त्याच्यामुळे जनतेच्या जीवाशी खेळ चालला आहे आणि म्हणून आम्ही हे निवेदन दिलं आहे की लवकरात लवकर यांची चौकशी करावी. जेवढे खाजगी रुग्णालय आहे तिथे नर्सेस ट्रेनिंग झालेल्याच नर्सेस ठेवायला पाहिजे नोकरीवर, कारण हे कमी पैशात 10वी 12वी शिकलेल्या मुली ठेवतात आणि पेशंट दगावतात. आणि मेडिकलमध्ये सुद्धा डॉक्टरनी लिहून दिलेले औषध हे स्पेलिंगसुद्धा समजत नाही असे मुलं ठेवले आहे, म्हणून याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही जनआंदोलन करू. जे जिल्ह्यामध्ये खाजगी दवाखाने जे चालतात त्याच्यामध्ये ज्यांना ते ट्रेनिंग नर्सिंग ट्रेनिंगचं सर्टिफिकेट असलं अशा लोकांना त्या याच्या दवाखान्यामध्ये सर्व्हिस करता येते, पण ह्या खाजगी डॉक्टरवाल्यांनी असं केलं की सस्त्यामध्ये 2-3 हजारामध्ये मुली आपल्या दवाखान्यात ठेवतात आणि त्यांच्याकडून ते काम करून घेतात. अशा कारणानं काही रुग्ण त्यांच्या ट्रीटमेंटमुळे दगावतात. त्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं की तुम्ही त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा आणि जे डिप्लोमाधारक मुली आहे मुलं असेल त्यांनाच त्या दवाखान्यामध्ये नोकरी देण्याचं काम करावे.